भिवंडी तालुका के सोनाले ग्रुप ग्राम पंचायत के कार्य सम्राट सरपंच मीनल सुनील हरड़ ने विकास कामों में लगाई पूरी ताकत, तो वहीं आगे हम आपको बता दें कि 6 फरवरी 2022 को भिवंडी तालुका के सोनाले ग्रुप ग्राम पंचायत के अंतर्गत शिवसेना जिला प्रमुख प्रकाश जी पाटिल, भिवंडी पूर्व के माजी आमदार रुपेश जी महात्रे, ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, तालुका प्रमुख विश्वास जी थले तथा मान्यवरों के करकमलों द्वारा विभिन्न विकास कामों का भूमि पूजन व उद्घाटन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। वह सिलाई क्लासेस, ब्यूटी पार्लर, केक बनाने वालों का प्रमाण पत्र वितरण व 15% निधि अंतर्गत गैस व सिगड़ी वितरण तथा विभिन्न क्षेत्रों में अच्छे काम करने वाले व्यक्तियों व गांव के लिए भूमि दान करने वाले इन सभी लोगों को मान्यवरों द्वारा विशेष सत्कार किया गया। इस अवसर पर बांधकाम व आरोग्य समिति माजी सभापति जिला परिषद थाने कुंदन पाटिल, समाज कल्याण न्यास अध्यक्ष सोनिया पाटिल, राष्ट्रीय संघटक प्रमुख RPI कर्मवीर सुनील खांबे, जिला परिषद सदस्य थाने गोकुल नाइक, समाज कल्याण समिति सभापति जिला परिषद थाने प्रकाश तेलीवरे, जिला परिषद सदस्य रूता केने, पंचायत समिति सदस्य श्याम गायखे, पोस्ट ऑफिस अधिकारी सर, इंडोटेक फाउंडेशन अध्यक्षा रेशमा खरात, जिला परिषद स्कूल के केंद्र प्रमुख सुनील पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व सभी आजी माजी सरपंच, उप सरपंच व सर्व सम्मानीय सदस्य तथा ग्रामस्थ मंडल महिला व पुरुष भारी संख्या में उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान सरपंच मीनल सुनील हरड़, उप सरपंच अनंता सखाराम वाकड़े व सर्व सम्मानीय सदस्यों द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं इस कार्यक्रम का सूत्र संचालन मनोहर तरे सर कर रहे थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।
असतं की माझ्या गावासाठी काहीतरी करावं, आणि ती भूमिका जी पण काम आहे आज ही वास्तू बघितली तर ह्याच्यापेक्षा बजेटपेक्षा मी 5% माझ्या खिचातल्या टाकलेले आहे. इस्टिमेटपेक्षा 5% कोणी इथे हे करावं कॉम्प्रोमाइज करत नाही कुठल्याही कामामध्ये. तुम्ही शाळा सभागृह बघा, हे बघा, 70 वर्ष इमारतीला काही होणार नाही या पद्धतीचं काम आहे. कारण एखादं काम करायचं आहे तर आपल्याला कुठल्या इंजिनियरची का इंजिनियर फक्त नाम तरी आपण ठेवतो, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन तिथे आपण स्वतःच्या या पद्धतीने काम करायचं आहे. जे लोक प्रोत्साहित करतात मी त्याला धन्यवाद देतो. मला एका 5-7 दिवसापूर्वी एका गावातून सुजान नागरिकांनी फोन केला, ज्या गावाच्या समस्या आहेत मेन त्या आपल्या निस्तारायला पाहिजे, तुमच्यावर आमचा विश्वास आहे आणि त्या 100% होणार आहेत त्याच्याबद्दल वाद नाही. जी पण कामं आणलेली आहेत ती करण्याचा संपूर्ण ताकदीने प्रयत्न आहे. जवळजवळ अजून 6-7 कामं मार्गी लावलेली आहेत, पण ज्या जागेची अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याचं केवळ फक्त मीटिंग घेऊन चालत नाही, ते आपण तत्परतेने काम कशा पद्धतीने त्या पद्धतीने गावाल्यांचे सहकार्य असेल. आज आपण ज्या भूमिदान केलेलं त्यांचं पण आम्ही सन्मान करत आहोत की त्या पद्धतीचे निर्णय चांगल्या बाबत ते कुठल्याही वार्डाचा असू दे, शालेय क्षेत्रामधला असो सामाजिक ते करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. आता वेळ आपल्याला जास्त काही बोलता येत नाही, पण एवढंच सांगेन एक ग्वाही देतो, ज्या आमदार रुपेश म्हात्रे साहेबांनी ज्या विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला कुठे तडा जात नाही त्या पद्धतीने काम. त्या 1 वर्षामध्ये कुठलीही कंप्लेंट नाही आहे किंवा कोणावर कशा पद्धतीने जी जी कामं आहेत ती करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेला आहे, आणि तो प्रयत्न सार्थ ठरवण्यासाठी अजूनही आमच्याकडे 4 वर्षे आहेत त्या पद्धतीने काम करू अशी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा या सहकार्यांनी ज्यांचं आदर सत्कार झाला नसेल माफी मागून मी इथे थांबतो. ग्रुप ग्रामपंचायत याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण कुठलं ना कुठलं एक कामाचं भूमिपूजन किंवा लोकार्पण सोहळा या ठिकाणी केलेला आहे. आपली जी ग्रामपंचायत आहे सोनाले ही एक सक्षम ग्रामपंचायत आहे. याच्यामध्ये आपण मागच्याही ज्या बॉडीने जे काम केलं होतं तेही म्हणजे एवढं सुंदर काम केलं होतं, त्याचप्रमाणे त्या धर्तीवर आजची जी ग्रामपंचायतची बॉडी आहे, सरपंच आहे, उपसरपंच आहे, सदस्य आहेत, ते अतिशय सुंदर असं काम त्या ठिकाणी करत आहेत. आणि त्यांना मार्गदर्शन म्हणून आमचे सुनीलजी हरण साहेब त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहात. आणि आज ज्या ज्या ठिकाणी आपण या कार्यक्रमाचं लोकार्पण सोहळा किंवा भूमिपूजन केलं सभागृह बघितलं अतिशय सुंदर असा सभागृह आहे. म्हणजे पंखा किंवा एसी लावायची गरज नाही एवढी सुंदर हवं त्या ठिकाणी एसी. आणि आपण ज्या ठिकाणी आपण बसलो आहे त्याच्यावरती जिम आहे, म्हणजे फारच चांगलं काम आपण या ठिकाणी लोकांसाठी किंवा आपल्या सोनाले ग्रुप ग्रामपंचायत वालसिंद गोलगाव आणि एलकुंदे या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कमीत कमी 50 कामं या ठिकाणी झालेली आहे. यापूर्वीची ग्रामपंचायत त्यापूर्वीची ग्रामपंचायत ह्या सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्य जे आहे सर्वांनी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांनी चांगलं काम देखील केलं, परंतु त्याहीपेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न ह्या बॉडीने केलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि निश्चितच मी या ठिकाणी सरपंचाचा उपसरपंच आणि सर्व सन्मान्य सदस्यांचा मनापासून अभिनंदन करेन की आम्ही सर्वांनी दिलेली जबाबदारी आपण चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे. आज या भूमिपूजनाचं लोकार्पण जे झालेलं आहे यामध्ये पाण्याच्या समस्या असेल, लाईटची समस्या असेल, वृक्षारोपण असेल, या ठिकाणी समाज हॉल आहे, जिम आहे, ओपन जिम आहे, काही पुढे पलीकडे जाऊन रस्त्याचं काम आहे, अशा पद्धतीची सर्व समावेशक कामं, गावाचा विकास हा सर्व समावेशक कामातून होत असतो आणि तशा प्रकारचं काम ह्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे या गावाच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या सोयीसुविधांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची भर पडलेली आहे. आणि हरण साहेब सुनीलजी हरण म्हटलं की लोकांमधून सरपंच, तसं न होता जरी सदस्यांमधून सरपंच आपण झालेले आहात, आपल्याकडे पूर्ण 5 वर्षे आहेत, ह्या वर्षभरानंतर जरी सरपंच बदलत असलं तरी तुम्ही सर्वजण जे सदस्य आहेत प्रत्येकजण सरपंच आहे असं समजून काम केलं पाहिजे आणि निश्चित तशा प्रकारचं काम तुम्ही सर्वजण कराल आणि येत्या 5 वर्षामध्ये ही ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत
खरं तर अतिशय सक्षम असलेली ग्रामपंचायत आहे. आणि मला तर वाटतं या ग्रामपंचायतीने एखादी जी दुर्गम भागातली ग्रामपंचायत असेल ती दत्तक देखील घेतली पाहिजे, कारण आपल्याकडे खूप मोठा सोर्स आहे. मागच्या वेळी आपण तो प्रयत्न केला, काही एका गावामध्ये सुविधाही तयार केली, परंतु ते गाव आपल्याला दत्तक घेता आलं नाही. परंतु ह्यावेळी निश्चितपणे तशा प्रकारचा प्रयत्न केला जाईल आणि त्या ठिकाणी देखील काम चांगल्या पद्धतीचं होईल. गावातली बहुतेक कामं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालेली आहेत. जी कामं शिल्लक आहेत, जागेअभावी असतील, कुठल्या आणि अडचणी आणि असतील, त्या सोडवण्यासाठी आपण आपल्या स्तरावर प्रयत्न करा. आपल्या स्तरावर सुटत नसतील तर आम्ही सर्वजण, माननीय आमदार साहेब या ठिकाणी आहेत, तालुका प्रमुख आहेत, आम्ही सर्वजण या ठिकाणी वेळ देऊन त्या सोडवण्याचा निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करू. माणसाने माणसाशी माणसा स्तव वाजा एकच ओळ आहे, परंतु त्या ओळीमध्ये किती मोठा भावार्थ आहे की एकच ओळ तुम्ही आम्ही सर्वांनी जर पाळली तर सगळी गावं सगळी घरं सुजलाम सुफलाम होतील असं मला वाटतं. हे सगळं काम करत असताना माझे मित्र सुनील हरड, साऊ मिनल सुनील हरड, अनंत सकार वागडा आणि त्यांची सगळी टीम, मला वाटते वर्षभर त्यांनी काही कार्यक्रमाला बोलवलंच नाही. मला असं वाटलं काही म्हणजे असेल कदाचित राग असेल काय असेल म्हणून बोलवलं नाही, पण आज वाटतं की यासाठी केला होता आठ तास शेवटचा घास गोड व्हावा. आणि त्यांची वर्षाची मुदत संपत आल्यानंतर जाता जाता त्यांनी एवढी सगळी कामं केलेली आहेत. एक 7-8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ क्लिप फिरत होती की शिवसेनेचे लोक काही कामं करत नाहीत म्हणून शिवसेनेचे लोक दुसऱ्या पक्षात जातात. आता समजा एका वर्षामध्ये ही 10-15 कामं आणि ती सुद्धा मजबूत, एवढी कामं केल्यानंतर कामं करत नाही असं कसं म्हणता येईल. सकाळी मी आमच्या वेळेला गेलो होतो, तिथं सुद्धा 11 कामांचं उद्घाटन होतं, परंतु थोडंसं सकाळी सकाळीच बातमी कानावर आली की लता दीदी गेल्या, ते दुःखाचं सावट थोडंसं मनावर होतंच. आम्ही ते मोरेसाहेब मी आणि ते थोडंसं शॉर्टकटमध्ये आटपलं. या पद्धतीने सगळ्या ठिकाणी म्हणजे कामं चालू आहेत, चांगली कामं चालू आहेत. मिनल हरड त्या प्रसिद्धी पराडमुख आहेत, मग त्या असं कुठं काम करतील पण कुठं समोर येत नाहीत, तरीसुद्धा काम चांगलं गेलेलं आहे. तलावाचा विषय इथं झाला, मोरेसाहेब तुम्ही म्हणालात की 4 कोटीचा हे आहे, पण माझं असं म्हणणं आहे की आपण महाराष्ट्र शासनाचा 1 कोटी रुपयाचा निधी इथेच तलावाला उपलब्ध करून द्यावा, कारण तेवढा जर तुम्ही निधी उपलब्ध करून दिला म्हणजे कधी तुम्हाला जर विरंगुळा वाटला तर त्या तलावाच्या बांधावर तुम्ही फिरले, तुम्हाला वॉकिंग केल्यासारखं वाटलं. म्हणजे केवळ यांच्यासाठीच नाही, आपल्या सगळ्यांच्यासाठी. भिवंडी तालुक्यातील एक प्रसिद्ध असलेली नामांकित असलेली ग्रामपंचायत आहे. सन 2021 जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अर्थात फेब्रुवारी महिन्यामध्ये 2021 सन्माननीय सरपंच मॅडम मिनल सुनील हरड यांनी चार्ज घेतला. आज 2022 बरोबर 1 वर्षानंतर त्यांचे पतिदेव सन्माननीय आमचे मित्र सुनीलदादा हरड जे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून आज तालुक्यातील एका दिवसातील सर्वात मोठा लोकार्पण सोहळा एकाच दिवशी पार पडला. याची देही याचे डोळा आजचा आनंदाचा सोहळा बघितल्यानंतर
प्रत्येक जन भारावला, प्रत्येक मान्यवरांनी कौतुक केलं, त्याचं कारण इतकं महत्त्वाचं आहे। दोनच प्रश्न मॅडमला विचारणार आहे। मॅडम, आपण आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्याला स्वप्न होतं, सुनीलदादांचं स्वप्न होतं, कारण की सुनीलदादांना मी मागील 10 वर्षापासून ओळखतो, त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मीच असतो, आणि म्हणून त्यांचं एक स्वप्न होतं आयुष्यामध्ये एकदा तरी सरपंच होईल आणि 1 किंवा 6 महिने इतका कालखंड भेटेल, त्या कालखंडामध्ये चांगलं कार्य करेल। मॅडम, नक्की आज काय भावना आहेत इतक्या जबरदस्त कार्यक्रमाचा शुभारंभ, आणि तुम्ही 1 वर्षामध्ये जवळजवळ 12 ते 13 कामांचा लोकार्पण केला आणि 50 कामं तुमच्या माध्यमातून कार्यान्वित झाले, काय तुमच्या भावना आहेत? भावना म्हणजे सर्वांचा पूर्ण ग्रुप ग्रामपंचायत कमिटीचे मी पूर्णपणे आभार मानेन, आणि त्यांच्या सहकार्यामुळं हे शक्य झालं आणि माझ्या मिस्टरांनी खूप मेहनत घेतली याच्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानेन। नक्की, जर सरपंच देशातील गावांचा आपण विचार केला तर सर्वात मोठं पद आहे, कारण की देशामध्ये एकमात्र व्यक्ती आहे की सरकारी चेकवर सही करून तो चेक पास करू शकतो, तो म्हणजे सरपंच। बाकी आमदाराला पण त्या मुभा नाही आहे आणि सरपंचाने हे काम केलेलं आहे। सरपंच पद भोगल्यानंतर आता तुम्ही माजी सरपंच व्हाल, तरी तुम्ही समस्येमध्ये कशा कार्यरत राहाल? पद असो नाहीतर नसो, आपलं जे कार्य आहे ते आपण करत राहायचं, जेवढे लोकांनी प्रतिसाद लोकांकडनं पाहिजे जर तो लोकांनी दिला तर नक्कीच कार्य याच्यापेक्षाही चांगलं होईल हे मी तुम्हाला सांगू शकते। सुनील दादांना एकच प्रश्न विचारतो, दादा आजच्या प्रसंगी तुमच्या काय भावना आहेत, कारण की एक तुमचा जो मानसिक टेन्शन तुमच्याकडे होत्या कार्यक्रमाचा, तुमची सौभाग्यवती पाय उतारवण्यावरती सरपंच पदावरून, आणि 1 वर्ष तुम्ही घेतलेली मेहनत आणि इतका जबरदस्त कार्यक्रम, आज काय भावना आहेत थोडक्यात सांगा। आणि खरोखरच काम करायचं असेल तर वेळ किती असला किंवा नसला, काम करण्याची संधी असेल आणि जिद्द असेल तर कमी वेळात सुद्धा चांगलं काम होऊ शकतो, हे नक्कीच करून आपण दाखवलेलं आहे की 1 वर्षाच्या कालखंडामध्ये जी कामं झालेली आहे, जवळजवळ 50 कामं झालेली आहे, आज 12 कामांचा लोकार्पण सोहळा झालेला आहे, जर आपल्याला करायचं असेल तर 1 दिवसातसुद्धा काम होऊ शकतो। हे आपण बघतो की 1-1 दिवसामध्ये आपण जर मेहनत केली आणि चांगल्या पद्धतीने काम केलं तर ते करता येतं आणि ते सहज शक्य आहे, आणि त्या पद्धतीने आपण ती चिकाटी ठेवून आणि ज्या ज्या पद्धतीने ग्रामपंचायत कर्मचारी स्टाफ खूप त्यांनी सहकार्य केलेलं आहे कार्यक्रमासाठी, सफाई कामगार झाले त्यांनी इतकी मेहनत, आपण गावामध्ये जे करत असताना शेवटी सफाई कामगार हा महत्त्वाचा मुद्दा आहे, सफाई कामगार सफाई नसेल तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते आणि त्या पद्धतीने ते लोक कामं करतात आणि त्यांची चिकाटी आहे, आणि खूपच कर्मचारी स्टाफ आहे आमचा की कुठल्याही काम असा आज कार्यक्रम होता प्रत्येक जण मेहनत करतो आणि त्या दृष्टीने एक वेगळा हुरूप त्यांच्यामध्ये निर्माण होतो, आणि जर सहकारी चांगले असतील तर आपण निश्चितपणाने चांगलं काम करू शकतो आणि त्याला टाईमचा काही प्रश्न नाही। आता उरलेली 4 वर्ष आहेत, त्याच्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू आणि त्या जी पण लोकांची अडचणीची कामं असतील, सामाजिक क्षेत्रातली कामं असतील, ती आम्ही निश्चितपणाने पार पाडू। नक्कीच, आज आजच्या ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी एवढंच सांगेन की आपण म्हणतो की एका पुरुषामागे स्त्रीचा हात असतो, स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात असतो, परंतु आज ही स्त्री यशस्वी झालेली आहे, तिचा संपूर्ण श्रेय दादांना आहे।